फुलपाखरू दुर्वा आणि मन उडू उडू झालं या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे ऋता दुर्गुळे। पहिल्या मालिकेपासूनच ऋताने कलाविश्वात तिचा दबदबा निर्माण केला होता। ऋताने तिच्या सौंदर्याच्या जोरावर आज मोठा चाहता वर्ग सुद्धा निर्माण केलाय आणि त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात। ऋताने मालिका, नाटक आणि आता सिनेमा अशा तिन्ही माध्यमात काम केले। यंदा वर्ष तिच्यासाठी खास आहे असंच म्हणावं लागेल, कारण तिच्या अभिनय कारकिर्दीला तब्बल 10 वर्ष आता पूर्ण झालेत। ऋताने खास पद्धतीने सेलिब्रेशन सुद्धा केलंय। ऋता दुर्गुळेने अभिनय कारकिर्दीला 10 वर्ष पूर्ण झाल्याची गोड बातमी इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर केली आहे। सोबत तिने सेलिब्रेशनचे काही फोटो सुद्धा शेअर केलेत। या फोटोमध्ये ती मस्त पिझ्झाचा बाईट घेताना दिसते, तर एका फोटोत तिच्या हातामध्ये कलरफुल असं डोनेट सुद्धा दिसत आहे आणि सोबत तिच्या हातात मेणबत्ती देखील आहे। या फोटोत ती आनंदी दिसते। तिने फोटो शेअर करत म्हटलंय की बघता बघता 10 वर्ष पूर्ण झाली। तिच्या या यशस्वी प्रवासाबद्दल चाहत्यांनी देखील कमेंट करत तिचं अभिनंदन केलंय। ऋताचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे। तिच्याबद्दल प्रत्येक लहान मोठी गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते बरेच उत्सुक असतात। ऋताचे इंस्टाग्रामवर 2.6 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि एवढे जास्त फॉलोअर्स असणारी ऋता ही पहिलीच मराठी अभिनेत्री आहे। ऋतानं यंदा टाइमपास स्त्री व अनन्या या सिनेमातून मराठी जगतात पाऊल ठेवलं। हे सिनेमे देखील यशस्वी झाले। ऋताच्या अभिनयाचं कौतुक सुद्धा झालं। आता तिच्या सर्किट या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे। नेमकी तिची भूमिका कशी असणार यासाठी सुद्धा चाहते आता उत्सुक आहेत। ऋताने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी पुढचं पाऊल या लोकप्रिय मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केलं होतं। ऋता ही मूळची कोकणातली, मात्र ती लहानाची मोठी झाली ती मुंबईतच। रामनारायण रुईया कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तिला अभिनयाची ओढ लागली। आता ऋता छोट्या पडद्यावरील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे। पहा ऋताने शेअर केलेले तिचे खास सेलिब्रेशनचे फोटो। कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।